हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी ह्या व्हिडिओत आपण इंटरनॅशनल आणि देवनागरी न्यूमरलचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघणार आहोत तर तुम्ही प्रयत्न करायचा आहे प्रत्येक क्वेश्चन हा थर्टी सेकंड्सच्या आत सॉल्व करायचा जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झामला सर्व प्रश्न वेळेत सॉल्व्ह करता येतील दिलेल्या प्रश्नांमध्ये उत्तर हे देवनागरीत विचारलं आहे की इंटरनॅशनलमध्ये हे व्यवस्थित बघायचं आहे त्या हिशोबानेच पर्याय निवडायचा आहे लाईक तुमचं आन्सर जर फोर्टी येणार असेल आणि क्वेश्चनमध्ये दिलं असेल की देवनागरी न्युमरल्समध्ये काय आन्सर येईल तर तुम्हाला तिथे फोर झिरो फोर्टी पण दिलेलं असेल आणि चाळीसही दिलं असेल त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक चाळीस हा जो पर्याय आहे तो व्यवस्थित निवडायचा आहे चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे हाव इज द नंबर सिक्स्टी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर रिटन इन द देवनागरी स्क्रिप्ट टाईम स्टार्ट होतोय आत्ता सेकंड ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे आय होप थर्टी सेकंड्सच्या आत तुमचा आन्सर करेक्ट आलं असणार नेक्स्ट क्वेश्चन बघा हाऊ इज द नंबर टू लॅक थर्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन रिटन इन देवनागरी स्क्रिप्ट हे आहेत तुमचे ऑप्शन्स व्हिडिओ पॉज करून थर्टी सेकंड्सच्या आत क्वेश्चन सॉल्व करा फोर्थ ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे पुढचा प्रश्न बघा हाऊ इज द नंबर तीन लाख शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न रिटन इन in द इंटरनॅशनल न्यूमरल्स देवनागरीमध्ये आपल्याला नंबर दिला आहे आणि इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये आन्सर विचारला आहे पॉज करा आणि सॉल्व करा अशा प्रश्नांसाठी शक्यतो मागून नंबर चेक करायला सुरुवात करायची थर्ड ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा हाऊ इज द नंबर एक लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसत्तर रिटन इन द इंटरनॅशनल न्यूमरल्स पॉज करा आणि आन्सर फाइंड आउट करा फोर्थ ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा द नंबर एट लॅक फोर्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन्टीन विल बी रिटन इन द देवनागरी स्क्रिप्ट ॲज नंबर देवनागरीमध्ये कसा लिहिला जाईल ते बघायचं आहे आता बघा इथे फर्स्ट सेकंड अँड फोर्थ ऑप्शनमध्ये लास्टला नाईन्टीन आहे जे की क्वेश्चनमध्ये पण आहे थर्ड ऑप्शनला लास्टचा नंबर हा नाईन्टी वन आहे म्हणजे तो रॉंग ऑप्शन आहे फोर्थ ऑप्शनमध्ये फर्स्ट नंबर हा फोर आहे आता फक्त फर्स्ट अँड सेकंड ऑप्शन उरला आहे आता त्यात फर्स्ट ऑप्शनमध्ये सेकंड जो लेटर आहे तो फाईव्ह आहे जो की क्वेश्चनमध्ये फोर्थ दिला आहे म्हणजे सेकंड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा द नंबर आठ लाख सात हजार चारशे एकोणचाळीस कॅन बी एक्सप्रेस्ड इन द इंटरनॅशनल न्यूमरल ॲज देवनागरीमध्ये आपल्याला नंबर दिला आहे आणि इंटरनॅशनलचा करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पॉज करा आणि आउट करा तर फर्स्ट ऑप्शन हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे आय होप तुमचं करेक्ट आलं असणार नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट द आन्सर इन इंटरनॅशनल न्यूमर्स आता इथे दोन नंबर्स दिले आहेत त्यांची ॲडिशन करायची आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व करा तर बघा इथे आपल्याला काय विचारलेलं होतं की इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये आन्सर येणारे म्हणजे ऑप्शन नंबर टू अँड फोर हे तर नाही राहणार वन अँड थ्री यामध्ये लास्ट टू डिजिट्स जे आहेत ते वेगवेगळे वेग आहेत करेक्ट आन्सर फाईंड आउट करण्यासाठी आपण काय करणार जे दोन नंबर्स आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले आहेत त्यांचे दोन दोन लास्ट डिजिट्सचे आपण ॲडिशन करणार म्हणजे सेवंटी नाईन आणि फोर्टी टूची ती ॲडिशन येते वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे थर्ड सिक्स्टी थाउजंड अँड ट्वेंटी वन कारण त्याच्या लास्टला ट्वेंटी वन आहे तर अशा पद्धतीने कमीत कमी वेळात तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत तरच तुमचा पूर्ण पेपर कवर होईल नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट द आन्सर इन द इंटरनॅशनल न्यूमरल्स सबट्रॅक्शन दिली आहे सॉल्व्ह करा इथे आपल्याला फर्स्ट अँड थर्ड ऑप्शन जो दिला आहे तो देवनागरी न्यूमरल्समध्ये आहे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की आन्सर हे इंटरनॅशनल न्युमरलमध्ये हवं तुम्ही आन्सर करेक्ट काढून घाई घाईत देवनागरीचं करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करणार तर यासाठी व्यवस्थित बघायचं आहे क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे फोर्थ ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर आहे आय होप तुमचं बरोबर आलं असणार नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट द आन्सर इन देवनागरी स्क्रिप्ट आपल्याला दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन दिलं आहे सो व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा आता बघा सेवंटी एट आणि नाईंटी नाईनचं मल्टिप्लिकेशन येतं सेवन थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी टू पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की देवनागरीमध्ये दे काय आन्सर येणार म्हणून थर्ड ऑप्शन करेक्ट आहे सात हजार सातशे बावीस नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट द आन्सर इन देवनागरी स्क्रिप्ट आपल्याला दोन नंबरचे सब्रॅक्शन दिलं आहे आणि आन्सर हे देवनागरी स्क्रिप्टमध्ये विचारलं आहे व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा तर सेकंड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे बघा सेम नंबर हा फोर्थ ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेला होता पण आपल्याला विचारलेलं देवनागरी न्यूमरल्समध्ये होतं नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट द आन्सर इन देवनागरी न्यूमरल्स आता इथे दोन नंबरचा आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे आन्सर देवनागरीमध्ये हवं म्हणून थर्ड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा हाऊ इज द नंबर थर्टी थाउजंड फोर हंड्रेड फाईव्ह रिटन इन द देवनागरी न्यूमरल्स सिंपल आहे आता इथे आपल्याला इंटरनॅशनल वॉर्डमध्ये दिलेला आहे नंबर आणि आपल्याला देवनागरीमधला नंबर लिहायचा आहे तर सिम्पल आधी तुम्ही इंटरनॅशनलमध्ये लिहून घेऊ शकता मग देवनागरीचा करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकतात तर फोर्थ ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा हाऊ इज द नंबर फिफ्टी टू थाउजंड अँड सिक्स्टी नाईन रिटन इन द देवनागरी स्क्रिप्ट आता आपल्याला इथे नंबर दिला आहे तो देवनागरी स्क्रिप्टमधला फाइंड आउट करायचा आहे तर सेकंड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सिक्स्टीन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी वन रिटन इन द देवनागरी स्क्रिप्ट आता हा जो नंबर आपल्याला दिला आहे त्याचा देवनागरी फाइंड आऊट करायचा आहे व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा फोर्थ ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर्टी थ्री थाउजंड सिक्स्टी नाईन इज एक्सप्रेस्ड इन इंटरनॅशनल न्युमोरल सिम्पल आपल्याला इंटरनॅशनल न्यूमोरियल काय तयार होईल तो फाइंड आउट करायचा आहे थर्ड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे आता नेक्स्ट जे तीन क्वेश्चन मी तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि मला कमेंट करून त्यांचे आन्सर्स सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचे तुम्हाला आन्सर्स सांगेल त्यानंतर पार्ट टूचा जो मी तुम्हाला होमवर्क दिला होता त्याचे आन्सर्स सांगणार आहे तर बघा पार्ट टूमध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला होता ॲडिशन होती डबल एक्स ट्रिपल आय म्हणजे ट्वेंटी थ्री प्लस ट्रिपल एक्स ट्रिपल आय म्हणजे थर्टी थ्री ट्वेंटी थ्री प्लस थर्टी थ्री इज इक्वल टू फिफ्टी सिक्स मग फिफ्टी सिक्सला आपण रोमन न्यूमरलमध्ये लिहितो एल आय व्ही आय होप आन्सर बरोबर आला असेल नेक्स्ट क्वेश्चन होता एल एक्स डबल आय एल एक्स डबल आय म्हणजे सिक्स्टी टू मायनस ट्रिपल एक्स डबल आय ट्रिपल एक्स डबल आय म्हणजे काय थर्टी टू मग सिक्स्टी टू मायनस थर्टी टू इज थर्टी मग थर्टीला आपण रोमन न्यूमरलमध्ये ट्रिपल एक्सने डिनोट करतो तर आन्सर आहे ट्रिपल एक्स थर्ड क्वेश्चन होता एल डबल एक्स व्ही ट्रिपल आय एल डबल एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे सेवंटी एट डिवाइड बाय ट्रिपल एक्स आय एक्स म्हणजे काय थर्टी नाईन तर सेवंटी एट डिवायडेड बाय थर्टी नाईन इज टू तर आन्सर आहे टू टूला आपण रोमन न्युमरलमध्ये डबल आयने डिनोट करतो आय होप आन्सर बरोबर आलं असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा डबल एक्स व्ही डबल आय म्हणजे ट्वेंटी सेवन मल्टिप्लाय बाय एक्स डबल आय म्हणजे ट्वेल्व ट्वेंटी सेवन मल्टिप्लाय बाय ट्वेल्व अन्सर येतं थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर ज्याला आपण रोमन न्युमरल्समध्ये लिहितो ट्रिपल सी डबल एक्स आय व्ही नेक्स्ट तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिला होता इन क्लास फोर ए देअर आर थर्टी फोर स्टुडंट्स अँड इन क्लास फोर बी देअर आर फोर्टी वन स्टुडंट्स द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन क्लास फोर आर आता इथे क्लास ए आणि बीचं फोर्थ क्लासच्या टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिले आहेत थर्टी फोर अँड फोर्टी वन तर टोटल स्टुडंट विचारले आहेत सिम्पल आपल्याला ॲडिशन करायचे आहे थर्टी फोर प्लस फोर्टी वन तर ॲडिशन होते सेवंटी फाईव्ह सेवंटी फायला रोमन न्युमरलमध्ये आपण लिहिणार एल डबल एक्स व्ही म्हणजे सेकंड ऑप्शन हा करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू हा पण वर्ड प्रॉब्लेम आहे लास्ट वर्ड प्रॉब्लेम इझी होता वर्ड प्रॉब्लेम बघून घाबरायचा नाही त्यात काय दिलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आफ्टर थर्टी टू इयर्स अ चाइल्ड एज सेवन इयर्स विल बी डॅश डॅश इयर्स ओल्ड म्हणजे आत्ता जो लहान मुलगा किंवा मुलगी सात वर्षाचा आहे तर बत्तीस वर्षांनंतर त्याचं वय काय असणार किंवा तिचं वय काय असणार सिम्पल आहे थर्टी टूमध्ये सेवन आपल्याला ॲड करायचे आहेत थर्टी टू प्लस सेवन होता थर्टी नाईन रोमन न्युमरल्समध्ये आपण थर्टी नाईन ट्रिपल एक्स आय एक्सने डिनोट करतो म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट आहे आय होप तुमचे सगळे आन्सर्स करेक्ट आले असणार ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ नीट बघितले नसतील त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन वन बाय वन पार्ट वन पार्ट टू व्यवस्थित बघायचं आहे त्यानंतर पुढचे व्हिडिओज सॉल्व करायचे आहेत वरती आय बटनमध्ये मी लिंक दिली आहे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल आयकॉन असेल त्याला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आले की तुम्हाला लवकरात लवकर कळेल Thank you.